तर मित्रांनो, आपण पाहिलं की मागच्या भागात आपण मुंबई म्हाड्याच्या मुंबई मंडळाच्या लॉटरीसाठी जे काही 2030 घरे उपलब्ध झालेले त्याच्यामध्ये ज्यांची किंमत 40 लाखापेक्षा कमी आहे अशा घरांची आपण माहिती काल पाहिलेली आहे किंवा मागच्या भागात पाहिलेली आहे. आज आपण नेमकं ज्या घरांची किंमत 40 लाख ते 60 लाखाच्या मध्ये आहे अशा घरांची सविस्तर माहिती पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आरके प्रॉपर्टी न्यूज. तर मित्रांनो, जी काही घरी आता उपलब्ध केलेली आहेत अत्यल्प उत्पन्न गट किंवा अल्प उत्पन्न गट त्या संदर्भात जे काही अपडेट्स आहे मी सातत्यानं देण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि आपण पाहिलं की मागच्या भागामध्ये आपण अत्यल्प उत्पन्न गटासाठी जे काही 359 घरे उपलब्ध केलेली आहेत त्याची पण माहिती पाहिली. म्हणजे साधारणतः 40 लाखापेक्षा कमी घरे कुठे कुठे आहेत त्याची पण माहिती का मागच्या भागात पाहिली. पण आता मित्रांनो, जे काही बजेटमध्ये घरे आहेत साधारणतः बजेटमध्ये सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये असणाऱ्या घरांचीच माहिती आपण पाहतोय. तर आता आपण 40 लाख ते 60 लाखाच्या दरम्यान कोणत्या कोणत्या ठिकाणी घरे उपलब्ध आहेत याची सविस्तर माहिती पाहणार आहोत एका ग्राफिकच्या माध्यमातून. तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका. तर मित्रांनो, आपण पहिलं स्वस्त घरे पाहूया, नंतर जशी जशी महाग होत जातील 60 लाखापर्यंत तशी तशी आपण त्याची सिक्वेन्सप्रमाणे पाहूया. तर स्किमकोड क्रमांक 413A अँटॉप हिल वडाळा नुरा बाजार नियर CGS कॉलनी वडाळा मुंबई या ठिकाणी जे काही CGS कॉलनी तिथे जी घरं आहेत मागील लॉटरीतील शिल्लक घरे आहेत मित्रांनो. सगळ्याच कॅटेगरीसाठी घरे उपलब्ध आहेत आणि त्याचा बिल्ड पिरियड आहे 47.44 स्क्वेअर मीटर. कार्पेट एरिया आहे 28.17 स्क्वेअर मीटर आणि याची कॉस्ट आहे 41,51,000 रुपये. EMD भरायची 25,000 आणि टोटल उपलब्ध घरे आहेत 124 जी 1 BHK स्वरूपाची आहेत आणि जी जे काही उत्पन्न गट आहे तो आहे अत्यल्प उत्पन्न गट. आता याचा जर तुम्ही फ्लोर प्लॅन पाहिला मित्रांनो, तर अशा प्रकारचा फ्लोर प्लॅन आहे. म्हणजे 1 BHK घरे म्हणजे एका फ्लोरवरती 4 फ्लॅट आहेत, 2 लिफ्ट आहेत आणि एका साईडला तुम्हाला जे काही आहे स्टेअरकेस देण्यात आलेली आहे. आणि म्हणून अशा प्रकारचे 1 BHK घरे आपल्याला वडाळा या ठिकाणी उपलब्ध आहेत जी मागील लॉटरीतील शिल्लक घरे आहेत. यानंतर तिथेच CGS कॉलनी वडाळा त्याच ठिकाणी मित्रांनो स्कीमकोड क्रमांक 473 एंटरफिट वडाळा या ठिकाणी नवीन बिल्डिंग झालेले नवी कोरी बिल्डिंग आहे त्या ठिकाणी सुद्धा घरे आहेत मित्रांनो. सगळ्याच कॅटेगरीसाठी उपलब्ध आहेत. बिल्डअप एरिया 47.22 स्क्वेअर मीटर आणि कार्पेट एरिया 28.17 स्क्वेअर मीटर. म्हणजे अगोदर जी घरे पाहिली तशीच ही घरे सुद्धा आहेत. ह्याची कॉस्ट आहे मित्रांनो 41,51,000 रुपये. EMD 25,000 आणि एकूण उपलब्ध घरे आहेत 87. ही वेगळी इमारत आहे, लक्षात घ्या. मागील लॉटरीतील शिल्लक घरे नाही आहेत, नवी कोरी इमारत आहे. आता ह्याचा जर तुम्ही फ्लोर प्लॅन पाहिला तर सेम आता जास्त काही फरक नाही, फ्लोर प्लॅनसुद्धा सारखाच आहे आणि म्हणून एकंदरीत या ठिकाणी तुम्हाला 41,51,000 म्हणजे त्याच किमतीमध्ये तुम्हाला घरे मिळत आहेत. तर एका फ्लोरवरती 4 फ्लॅट आहेत आणि 2 लिफ्ट 1 स्टेअरकेस देण्यात आलेली आहे. यानंतर स्कीमकोड क्रमांक 492 सावली कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी कन्नमोर नगर विक्रोळी या ठिकाणी EWS उत्पन्न गटासाठी घरे आहेत. जनरलिस्ट आणि जनरल पब्लिकसाठीच घरे आहेत मित्रांनो. बिल्डअप एरिया 23.33 ते 27.25, कार्पेट एरिया 21.90 ते 24.24, ही सगळी 1 RK घरे आहेत, 1 रूम किचन घरे आहेत. किंमत आहे मित्रांनो 38,96,000 आपण त्याची काल माहिती पाहिली आहे. पण आज जी काही आपली लिमिट आहे 40 लाख ते 60 लाख त्याच्यामध्ये मित्रांनो 42,69,849 रुपयाची घरे आहेत. 2 घरे आहेत, एक घरी या ठिकाणी 42 लाखाचं उपलब्ध आहे. अशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे मित्रांनो. अशा प्रकारचे हे 1 RK घरी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. म्हणून तुम्हाला जर 1 RK घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करू शकता. यानंतर मित्रांनो, ही सुद्धा प्रायव्हेटची घरे आहेत. अगोदरची कन्नमोरची घरे सुद्धा प्रायव्हेटची होती, ही सुद्धा प्रायव्हेट बिल्डरांची आहेत. विकास नियंत्रण नियमावली अंतर्गत घरे आहेत. 495 स्कीम कोड नंबर स्वानंद कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी बिल्डिंग नंबर 33 नेहरू नगर कुर्ला या ठिकाणी LIGची घरे आहेत मित्रांनो. जवळजवळ सगळ्याच उत्पन्न गटासाठी SC ST जनरलिस्ट फिजिकल हँडिकॅप एक्स सर्व्हिसमॅन MLA MP स्टेट गव्हर्नमेंट आणि जनरल पब्लिक. बिल्डअप एरिया 49.94 ते 53.64 स्क्वेअर मीटर. कार्पेट एरिया 43.15 ते 44.5 स्क्वेअर मीटर. हे सगळी 1 BHK घरे आहेत. किंमत आहे मित्रांनो 43,97,759,769 आणि दुसरी किंमत आहे 45,40,200 रुपये. EMD तुम्हाला 50,000 भरायची आणि एकूण उपलब्ध घरे आहेत या ठिकाणी 14. लक्षात घ्या, ही सगळी ऑलरेडी सोसायटी बनलेली आहे मित्रांनो, फाऊंड झालेली आहे. अशा प्रकारचे हे स्ट्रक्चर आहे 1 BHK घरांचं. म्हणून तुम्ही एक फ्लोर प्लॅन, जनरल फ्लोर प्लॅन जो म्हाडाने आपल्या साईटवर दिलेला आहे तोच फ्लोर प्लॅन मी या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहेत. म्हणून एकंदरीत चांगल्या लोकेशनला चांगल्या उत्तम कनेक्टिव्हिटीमध्ये नेहरू नगरच्या चांगल्या सोसायटीमध्ये ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.
यानंतर स्किमकोड क्रमांक 475 कंदमोर नगर विक्रोळी पॉकेट क्रमांक 1 बिल्डिंग नंबर 12B या ठिकाणी 1 BHK घर आहेत 86 घर आहेत सगळ्याच उत्पन्न गट सगळ्याच प्रवर्गासाठी घर आहेत मित्रांनो. बिल्डअप एरिया 69.14 स्क्वेअर मीटर कार्पेट एरिया 43.92 स्क्वेअर मीटर म्हणजे 1 BHK घर आहेत. कॉस्ट आहे मित्रांनो 50,31,408 रुपये. EMD आहे 50,000 आणि टोटल घरे आहेत 86. ही सुद्धा नवी कोरी इमारत आहे ज्या काम सध्या सुरू आहे अंडर कन्स्ट्रक्शन अशी ही घरे आहेत. एकंदरीत फ्लोर प्लॅन पाहिला तर तुम्ही पाहू शकता इथे सुद्धा एका फ्लोरला 4 घरे आहेत आणि 2 लिफ्ट आहेत, 1 स्टेअरकेस देण्यात आलेले आहेत, 1 थोडासा रिफ्रिजेरी आहे, अशा प्रकारची जागासुद्धा मध्ये सोडण्यात आलेली आहे. म्हणून एकंदरीत प्रशस्त अशी 1 BHK घरे ही बनवण्यात आलेली आहेत. याचे सगळे सॅम्पल फ्लेअर आम्ही ऑलरेडी आमच्या चॅनलवर उपलब्ध करून दिलेले आहेत, तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा. यानंतर स्कीम कोड क्रमांक 417A ओल्ड मागटणे बोरीवली ईस्ट मुंबई बिल्डिंग नंबर 1C आणि D कॅटेगरी ST महारा एम्प्लॉईज आणि जनरल पब्लिक अर्थातच ओपन प्रवर्ग खुला प्रवर्ग. बिल्डअप एरिया 53.52 स्क्वेअर मीटर कार्पेट एरिया 43.34 स्क्वेअर मीटर. किंमत आहे मित्रांनो 52,32,674. EMD आहे 50,000 आणि एकूण उपलब्ध घरे आहेत 4. आता ही सुद्धा घरे व्यवस्थित आहेत म्हणजे प्रशस्त अशी घरे आहेत मित्रांनो. या ठिकाणी तुम्हाला मी फ्लोअर प्लॅन दाखवतो. तर असा हा फ्लोर प्लॅन आहे. इथे सुद्धा एका फ्लोरवरती 4 घरे आहेत, मध्ये पॅसेज आहे जो तुम्हाला गुलाबी कलरमध्ये पिंक कलरमध्ये दिलेला आहे, ते बाकीच्या स्टेअरकेस आहेत, 2 लिफ्ट या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. एकंदरीत सुसुटीत आणि अतिशय उत्तम अशा प्रकारचे घरे, उत्तम कनेक्टिव्हिटी असलेली घरे, याच्यावरती सुद्धा आम्ही ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या, त्याच्यामध्ये सगळी माहिती आम्ही दिलेली आहे. यानंतर स्कीम कोड क्रमांक 419 बिल्डिंग नंबर 10D कंदमार नगर विक्रोळी मुंबई या ठिकाणी जनरल पब्लिकसाठी एकच घर आहे मित्रांनो. मागच्या वर्षी सगळ्यात जास्त अर्ज याच ठिकाणी आले होते. बिल्डअप एरिया आहे 57.37 स्क्वेअर मीटर, कार्पेट एरिया आहे 40.64 स्क्वेअर मीटर. किंमत आहे 52,51,662 रुपये. EMD आहे 50,000 आणि एकूण उपलब्ध घरे आहेत 1, जी जनरल पब्लिक अर्थातच खुल्या प्रवर्गासाठी उपलब्ध आहे. ही सुद्धा घरे अतिशय उत्तम आहेत, खूप चांगले आहे. तुम्ही त्याचा फ्लोर प्लॅनसुद्धा पाहू शकता. एकंदरीत या ठिकाणी मागच्या वर्षी सगळ्यात जास्त अर्ज आल्याचं दिसून आलं होतं. येथील सोसायटी ऑलरेडी बनलेली आहे आणि घरेसुद्धा अतिशय प्रशस्त अशी आहेत. यानंतरच आहे मित्रांनो स्कीम कोड क्रमांक 477 शिवधाम कॉम्प्लेक्स ओल्ड दिंडोशी म्हाडा कॉलनी म्हाडा ईस्ट या ठिकाणी सगळ्याच प्रवर्गासाठी घरे आहेत. बिल्डअप एरिया 48.62 स्क्वेअर मीटर, कार्पेट एरिया 44.2 स्क्वेअर मीटर. कॉस्ट आहे 53,15,283 रुपये. EMD आहे 50,000 आणि टोटल उपलब्ध घरे आहेत 45, जे आहेत 1 BHK स्वरूपाची घरे आहेत मित्रांनो. अतिशय उत्तम सोसायटी आहे, उत्तम चांगली कनेक्टिव्हिटी, चांगली आहे, हायवेपासून जवळ आहे, अतिशय चांगलं लोकेशन या लॉटरीतील आहे मित्रांनो. त्याच्यावर आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहून घ्या. फ्लोर प्लॅन तुम्ही पाहू शकता, वेगवेगळ्या प्रकारचे फ्लोर प्लॅन या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत. म्हणजे एकंदरीत तुम्हाला 1 BHK फ्लॅट आहे किंवा 2 BHK फ्लॅट आहे, एकाच याच्या ठिकाणी दोन्ही तुम्ही या ठिकाणी जे काही फ्लोर प्लॅन दिला आहे 1 BHK तुम्ही नक्कीच पाहू शकता. अशा प्रकारची ही घरे आहेत, इकडून स्टेअरकेस, 2 लिफ्ट आणि मध्ये थोडासा एरिया सोडण्यात आलेला आहे. एका फ्लोअरवरती 4 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. यानंतर मित्रांनो स्कीम कोड क्रमांक 270E गायकवाड नगर मालवणी मालाड मुंबई या ठिकाणी M2 इमारतीमध्ये A101 इमारती क्रमांकाचं घर आहे, जे जर्नलिस्ट पत्रकार प्रवर्गासाठी आहे. बिल्डअप एरिया 0 स्क्वेअर मीटर दिला आहे कारण ती घरे ऑलरेडी तयार आहेत, खूप जुनी घरे आहेत. कार्पेट एरिया 58.26 स्क्वेअर मीटर अर्थात जी 2 BHK घरे आहेत. कॉस्ट आहे मित्रांनो 55,92,200 आणि EMD आहे 1,00,000 रुपये, जी मध्यम उत्पन्न गटासाठी आहे. एकच घर आहे पत्रकार बांधवांसाठी आणि म्हणून या ठिकाणी नक्कीच जे कोणी पत्रकार बांधव असतील ते नक्कीच या ठिकाणी अर्ज करू शकतात. याचा फ्लोर प्लॅन सध्या तरी उपलब्ध करून देण्यात आलेला नाही आहे. यानंतर शेवटचा मित्रांनो स्कीम कोड क्रमांक 344B पॅगोडा व्ह्यू CHSL चारकोप कांदिवली इथे LIG उत्पन्न गटासाठी घरे आहेत. फ्रीडम फायटर प्रवर्गासाठी घरे आहेत मित्रांनो. बिल्डअप एरिया 47.32 स्क्वेअर मीटर, कार्पेट एरिया 39.23 स्क्वेअर मीटर 43 स्क्वेअर मीटर. 1 BHK घरे आहेत सगळी. कॉस्ट आहे 58,34,986. EMD आहे 50,000 रुपये. एकच घर उपलब्ध आहेत आणि ते तुम्हाला नक्कीच ही सगळी घरे नवीन कन्स्ट्रक्शनमधली घरे असावीत इथे, कारण रेरा नंबर त्यांनी मेन्शन केलेला आहे. अजून आम्ही साईट व्हिजिट केलेली नाही आहे, पण शक्य झालं तर आम्ही नक्की साईट व्हिजिट करून तेथील सगळी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू, कारण अद्यापही म्हाडाने त्यांचा फ्लोर प्लॅन साईटवरती उपलब्ध करून दिलेला नाहीये. तर एकंदरीत आपल्याला कळालं असेल मित्रांनो की नेमकं कोणत्या कोणत्या ठिकाणी किती घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. याच्या पुढील भागात आपण जे काही 60 ते 80 जे काही घरे आहेत त्याच्या संदर्भात सविस्तर माहिती पाहूया आणि त्याच्यातून तुम्हाला एक अंदाज येईल की नेमका कोणत्या कोणत्या ठिकाणी तुम्हाला साधारणतः 80 लाखापेक्षा कमी किमतीमध्ये घरे उपलब्ध आहेत याचा एक नक्कीच तुम्हाला अंदाज येणार आहे. अनेक जण विचारतात मित्रांनो सॅम्पल फ्लॅट दाखवा, सॅम्पल फ्लॅट दाखवा. आम्ही अनेक ठिकाणी व्हिजिट करतो पण अनेक ठिकाणी सॅम्पल फ्लॅट बघायला मिळत नाहीत. काही ठिकाणी व्हिडिओ बनवायला मनाई असल्यामुळं आम्ही ते तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही.
तर या घरांसाठी या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे मित्रांनो 4 सप्टेंबर 2024, अर्थातच तुम्हाला 4 सप्टेंबरपर्यंतच या घरांसाठी ऑनलाईन अर्ज करून पेमेंटची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो, धन्यवाद.